हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी दुपारच्या सतरामध्ये माढाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला माढासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये माढा टेस्ट सिरीज विकत घ्या आणि ॲक्च्युअल परीक्षेमध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न येत आहेत ना तसेच प्रश्न मी माझ्या टेस्टमध्ये दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना भरपूर याचा फायदा होत आहे आणि काही प्रश्न तर या टेस्टमधले जशाच तसे तुम्हाला परीक्षेला येत आहेत ज्या विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवलेत हो ना त्या विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिक्रिया दिली पहा आणि त्या विद्यार्थ्यांचा माझा परिचयसुद्धा नाही आज पहिल्यांदाच त्यांनी मला मेसेज केलेला आहे तर ती काय प्रतिक्रिया आहे ते पाह। पाहू आणि लगेच आपण प्रश्न पाहूयात तर या ठिकाणी पहा ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनियर शिफ्ट टू म्हणजे आजचा आहे तुम्ही दिलेल्या माढा टेस्ट सिरीजमधील प्रश्न जशाच तसे जवळजवळ साठ टक्के आले होते धन्यवाद सर आणि त्यांचं नाव आहे नारायण नारायण नांदेड जिल्ह्यातील आहेत ते तर आता आपण प्रश्न पाहूयात तर नारायण यांचा मी मनापासून आभारी आहे कारण त्यांनी हे प्रश्न पाठवलेत तर महाराष्ट्रातील नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रातील नागपूर विभागामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत ते सहा जिल्हे आहेत पहा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे तर रेड्याचा विरुद्धार्थी शब्द मैस आहे नवराचा विरुद्धार्थी शब्द बायको किंवा पत्नी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुषाचे दर कमी आहेत म्हणजे लिंग गुणोत्तर आपण त्याला म्हणतो तर महाराष्ट्रातील मुंबई या जिल्ह्यामध्ये स्त्री पुरुषाचं जे लिंग गुणोत्तर आहे ते कमी आहे त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये कामाला पुरुषांचं स्थलांतर जास्त प्रमाणात होतं आणि त्यांची फॅमिली म्हणजे पत्नी वगैरे गावाकडेच असतात त्याच्यानंतर पोपट लिंग बदला तर पोपटचं लिंग बदल केला तर मैना असं होईल खालील विधान बरोबर आहे ते लिहा तर पहिलं विधान आहे महापौर महानगरपालिका बरोबर आहे कारण महानगरपालिकेचा प्रमुख हा महापौर असतो त्यालाच आपण शहराचा प्रथम नागरिक असं म्हणतो उपमहापौर नगरपालिका हे चुकीचं आहे नगरपालिकेचा अध्य जो प्रमुख असतो तो नगराध्यक्ष असतो एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी कोणते राज्ये द्विग्रही सभागृह आहे कोणत्या राज्यात असं पाहिजे ते तर याच्यामध्ये ना फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच दीव्रही सभागृह आहे दिलेल्या पर्यायानुसार कारण पश्चिम बंगालमध्ये दीव्रही सभागृह करण्यासाठी मांडणी आहे पश्चिम बंगालच्या विधानसभेनं तशी संमती दिली परंतु भारताच्या संसदेनं अजून संमती दिलेली नाही आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सहाच राज्यामध्ये दीरद्रही सभागृह आहे म्हणजे कनिष्ठ सभागृह विधानसभा आणि वरिष्ठ सभागृह विधानपरिषद ती सहा राज्ये कोणती ती पण लक्षात ठेवा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आणि तेलंगणा हे चार राज्य तर शेजारीच आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा उत्तर प्रदेश आणि बिहार हे सुद्धा ते दोन राज्ये शेजारी आहेत आणि झालीच तर पश्चिम बंगालमध्ये सातवं राज्य असेल त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दीग्रही सभागृह होतं म्हणजे विधानपरिषद होती पण आता जम्मू काश्मीरचं रूपांतर केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेलं आहे म्हणून तिथं विधान परिषद अस्तित्वात नाही त्याच्यानंतर आय एफ सी कोडचा फुल फॉर्म विचारला होता तर आय एफ एस सीचा फुल फॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड असा त्याचा फॉर्म आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सरहुल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर सरहुल हा उत्सव झारखंड या राज्यामध्ये साजरा केला जातो चैत्र महिन्यात हा उत्सव साजरा केला जातो उन्हाळ्यात त्याच्यानंतर हॉर्निबल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हॉर्निबल हा उत्सव नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो आणि एक ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जातो सरस विरुद्धार्थी शब्द सांगा सस तर सरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नीरस असा आहे दोन हजार बाराच्या एस डी आय इंडेक्सवर एक प्रश्न होता एस डी आय म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आता नेमका प्रश्न काय होता ते त्यांनी दिलेलं नाही आहे कमी साक्षरता असलेला जिल्हा तर सर्वात कमी साक्षरता असलेला जो जिल्हा आहे तो नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे अल्पसंख्याकांना शिक्षणाचा अधिकार कलम तर अल्प अल्पसंख्यांकांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी जी संबंधित कलम जे आहे ते आहे कलम तीस कलम तीसमध्ये असं सांगितलेलं आहे की भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याकांना स्वतःच्या आवडीनुसार भाषा किंवा धर्म यावर या, या आधारावर शिक्षण संस्था चालवण्याचा हक्क त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यात वाहते तर ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये आसाम या राज्यातून वाहते महानदीची उपनदी जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे याचं एक्झॅट उत्तर मला माहिती नाही पण महानदीची महत्वाची उपनदी शिवनाथ नदी आहे कोणाला एक्झॅक्ट उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्यानंतरचा प्रश्न आहे पहा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे आहेत पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांनाच मिळालेला आहे केशवसूत हे कोणाचं टोपण नाव आहे तर कृष्णाजी केशव दामले यांनाच केशवसूत असं म्हणतात बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिलं तर बनगरवाडी हे पुस्तक व्यंकटेश माडगुळकळ यांनी लिहिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच विद्यार्थ्यांना अजून काय माहिती पाठवलेली आहे की मराठी सोपं आहे रिझन इन अवघड गेलं त्या ते विद्यार्थ्याला तर अशी माहिती त्यांनी दिलेली आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी माढा भरती ऑनलाईन सराव प्रश्नसंचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या पुस्तकातले बरेच प्रश्न मा या परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत आणि या पुस्तकामध्ये दोन हजार अठरा व एकोणीसमध्ये ज्या ऑनलाईन परीक्षा झाल्या त्या पेपरमधील ब्याण्णव प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे स्क्रीनवर इथं दोन नंबर दिलेले त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पुस्तक मिळून जाईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच